नमस्कार मित्रांनो, शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्टीत वाढ. दिवाळीची शिक्षकांना ही भेट आहे शासनाकडून. महाराष्ट्र शासनानं विद्यार्थी शिक्षक शिक्षक संघटना यांच्या रास्त मागणीचा विचार केला आणि शिक्षक विद्यार्थी यांना दिवाळीसाठी एक भेट दिलेली आहे. तर ती भेट काय आहे ती आपण समजून घेऊया. तर सुरुवात करूया आपण की 5 दिवसाच्या सुट्टीचा GR हा इतक्यात आलेला होता आणि आपल्या सर्वांपर्यंत पोहोचला होता. मात्र बऱ्याच पालक शिक्षक विद्यार्थी या सर्वांची एक मागणी होती शिक्षण विभागाकडे आणि आपल्या माननीय शालेय शिक्षण मंत्री ज्या आहेत मॅडम, तर त्यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि विचार करून या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि आपल्याला ह्या सुट्ट्यांच्या बाबतीत थोडंसं त्याची वाढ करून देण्यात आलेली आहे. आता नेमकं काय आहे बातमी ती लक्षात घेऊया आपण. कोरोनाच्या संकट काळात राज्यातील शाळा अद्याप बंदच आहेत, मात्र मार्चपासून ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. उन्हाळा व गणेशोत्सवाच्या काळातही ऑनलाईन वर्ग सुरू होते, त्यामुळे दिवाळीची सुट्टी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मोठी सुट्टी मिळेल बघा असं वाटत होतं की या अगोदर सर्वच जण कामात बिझी होते. हा प्रचंड ताण आहे या करोनामुळं, सर्वांची एक मानसिकता अशी थोडीशी खालावलेल्या स्थितीत आहे सध्याही, आणि सर्वजण तरीही काम करत आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी थोडीशी आता रिलीफ मिळावी अशी शिक्षकांची विद्यार्थ्यांची पालकांची सर्वांचीच अपेक्षा होती. आणि यामुळं विद्यार्थी व शिक्षकांच्या ह्या भावना आपल्या लक्षात घेतल्या गेल्या. त्यांच्या दिवाळीच्या वाढीव सुट्टीच्या मागणीचा अतिशय चांगल्या मनानं विचार केला गेला आणि म्हणून माननीय शिक्षण मंत्री यांनी 7 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत दिवाळीची सुट्टी शाळांना जाहीर केलेली आहे. ही एक दिवाळीची भेट आपल्या शिक्षण विभागाकडून आपल्याला मिळालेली आहे. 5 नोव्हेंबर 2020 पत्रानुसार 12 नोव्हेंबर 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 अशी केवळ 5 दिवसाची सुट्टी यंदा देण्यात आलेली होती, मात्र आता त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आज आणि आपल्यापर्यंत ते सर्क्युलर देखील पोहोचून जाईल. 10वी 12वी 2021 परीक्षा मे महिन्याअखेरीस होणार ही बातमी आपण ऑलरेडी आपल्या सर्वांना आता कळालेली आहे. आता हा जो निर्णय आहे आपला सुट्टीच्या बाबतीतला, या निर्णयाचं शिक्षक पालक व विद्यार्थी वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे. नवीन GR म्हणजे परिपत्रक लवकरच सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. विद्यार्थी व पालक संघटनेच्या या मागणीचा आदर करून माननीय शिक्षण मंत्री यांनी दिवाळीची ही भेट दिल्याची भावना सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक वर्गामध्ये आहे. तर ही अतिशय चांगली एक बातमी होती, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आलो. तर धन्यवाद याबद्दल सरकारचंही आणि आपल्या सर्वांचंही.